नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लब या चॅनलवर स्वागत आहे. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या 9 ऑक्टोबर रोजी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वीच्या संदर्भात सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. या चॅनलच्या माध्यमातून बरेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याचा एकंदरीत निकाल खूप चांगला आलेला आहे आणि बरेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मंडळींनी कॉमेंट करून सांगितलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मंडळीचे या चॅनलच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम आमच्या चॅनलवर आपण असू द्यात अशी आशासुद्धा करतो आहे. नुकताच 9 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खूप चांगला असा निकाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये बरेच विद्यार्थी पात्र झालेले आहेत. परंतु अजूनही शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे, पालकांच्या मनात असा संभ्रम आहे की जे विद्यार्थी, जे पाल्य पात्र झालेत त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल का, असा महत्त्वाचा प्रश्न अलीकडे विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून विचारपूस केली जात आहे. तर सर्वप्रथम आपणास हे सांगू इच्छितो की 9 ऑक्टोबर 2020 जाहीर झालेला शिष्यवृत्ती इयत्ता 5वी आणि 8वीचा जो निकाल आहे तो अंतरिम निकाल आहे आणि अंतरिम निकाल म्हणजेच तात्पुरता निकाल आहे ज्यामध्ये पात्र आणि अपात्र अशा विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, असा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पात्र आणि अपात्र याचा अर्थ शासनानं, परीक्षा मंडळानं असं केलेलं आहे की पात्र म्हणजेच निकाल तो पास झाले की नाही हे असे समजावे. पात्र असेल तर तो विद्यार्थी त्या परीक्षेत पास झालेला आहे, अजून तो विद्यार्थी गुणवत्ताधारक झाला किंवा नाही हे अजून निश्चित होणे बाकी आहे. कारण अंतिम निकालाच्या वेळेला आपल्याला तो विद्यार्थी समजून येईल की गुणवत्ताधारक आहे किंवा नाही. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट हे समजून घेणं गरजेचं आहे, जो विद्यार्थी पात्र झालेला आहे तो विद्यार्थी त्या परीक्षेत पास झालेला असेल आणि जो विद्यार्थी अपात्र आहे त्या ठिकाणी तो विद्यार्थी या परीक्षेत नापास झालेला आहे, हे लक्षात घ्यावं. तर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटेल का हा महत्त्वाचा प्रश्न जर आपल्या मनात असेल तर नक्कीच आत्ताच नेमकं त्याचं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही. कारण पात्र म्हणजेच फक्त पास आहे, जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये शिष्यवृत्तीधारक असं लिहून असलेलं असणार नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी किंवा त्याला शिष्यवृत्ती मिळेल असं आपण सांगू शकत नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की बरेच विद्यार्थ्यांना पास झालेल्या किंवा पात्र झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त मार्क आहेत. म्हणजेच असे काही विद्यार्थी मला लक्षात आले ज्यांना 150 अधिक मार्क आहेत, म्हणजे 157 मार्क आहेत समजा एका विद्यार्थ्याला, तरी तो विद्यार्थी पास आहे, पात्र आहे. परंतु एका विद्यार्थ्याला 168 मार्क आहेत परंतु तो या परीक्षेत अपात्र आहे. आता या ठिकाणी झालं काय, तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला जे 2 पेपर द्यावे लागतात, पेपर 1 आणि पेपर 2 इयत्ता 5वी आणि 8वीसाठी द्यावे लागतात, त्यामध्ये दोन्ही पेपरमध्ये 40% गुण असणं आवश्यक आहेत. जर आपल्याला त्या परीक्षेत 40% गुण असतील तरच आपण त्या परीक्षेमध्ये पात्र ठरू. आणि दोन्ही पेपरमध्ये पात्र ठरणं किंवा 40% गुण घेणं आवश्यक आहे तरच आपल्याला त्या परीक्षेमध्ये पात्र झालोत असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने मंडळी आपल्याला लक्षात आलं असेल की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र आणि अपात्र या शब्दाचा वेगळा कुठलाही अर्थ नाही. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं, पालकांना वाटत होतं की पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, परंतु असं नाही आहे. अजूनही 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला अंतिम निकाल माहिती होणार आहे, त्यामध्ये जर तो विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असेल तरच त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि आपल्याला जर आपले गुणांकन तपासण्यासाठी पडताळणी करण्याची जर आपल्याला गरज असेल तर नक्कीच 20 ऑक्टोबरपर्यंत आपण या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण गुण पडताळणी करू शकतो आहे. महाराष्ट्र शासनाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या लिंकचा वापर करा. आणि आपल्याला जर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर नक्कीच गुण पडताळणीसाठी अर्ज टाका. त्यामध्ये एका पेपरला, 2 पेपर असतात, त्यापैकी एका पेपरला गुण पडताळणीसाठी 50 रुपये इतका खर्च महाराष्ट्र शासनाला द्यावा लागतो. ते आपण त्या ठिकाणी शुल्क भरून शाळा लॉग इनवरून नक्कीच आपण गुण पडताळणीला अर्ज करू शकताय. आणि त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने पात्र या आणि अपात्र या शब्दाचा प्रयोग आपल्याला लक्षात आलेला असेल, एकंदरीत
या व्हिडिओमध्ये आपलं संपूर्ण म्हणजे डाऊट्स जे आहेत ते डाऊट्स क्लिअर झालेले असतील अशी आशा करतो आणि पुन्हा भेटूया यापुढील नवनवीन व्हिडिओसह. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आणि लाईक करा. धन्यवाद.